नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते अगदी रोजच्या रोज आपण सगळेच जण इंटरनेटच्या प्रचंड जवळ असतो सगळेच जण इंटरनेटचा प्रचंड वापर करतात पण जर मी हा प्रश्न विचारला की इंटरनेट वापराबाबत किंवा सुरक्षतेबाबत आपण जागरूक आहोत का तर या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टक्के जणांचं नाही असंच येतं खरं सांगायचं तर दुर्दैवाने महिला या सायबर गुन्ह्यांना जास्त बळी पडताना दिसतात आणि त्यामुळे सायबर सुरक्षितता हा विषय समजून घेणं त्याचा अभ्यास करणं आणि त्याविषयी जागरूक राहणं हे भयंकर आवश्यक आहे या दृष्टिकोनातून आजचा आपला विषय आहे पाहूया विषय नेमका काय आहे तो आजचा आपला विषय आहे सायबर सुरक्षित महिला आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना आपण इथे निमंत्रित करत असतो आज आपल्याबरोबर आहेत रिस्पॉन्सिबल नेटिझम या संस्थेच्या संस्थापिका सोनाली पाटणकर नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते आणि खरंच मी जसं म्हटलं तसं की सायबर सुरक्षिततेबाबत आपण तितका अभ्यास करत नाही आणि त्याविषयी आपण जागरूकही बरेचदा नसतो तर आज या विषयावर आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे अभ्यास करायचा आहे तेव्हा सर्व रसिका प्रेक्षकांना मी मॅडमची आधी ओळख करून देते मॅडमबद्दल सांगायचं म्हणजे गेले पंचवीस वर्ष ह्या क्षेत्रातला अनुभव त्यांच्याबरोबर आहे आहान फाऊंडेशनच्या त्या अध्यक्षा रिस्पॉन्सिबल नेटिझमची संकल्पना आणि स्थापना त्यांनी दोन हजार बारामध्ये केली सायबर वेलनेस कार्यक्रमाची निर्मिती करणारा रिस्पॉन्सिबल नेटिझम हा राज्यातील बहुधा एकमेव नॉन प्रॉफिट असा उपक्रम आहे मॅडम राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या आणि प्रशिक्षणातील नामांकित वक्त्यासुद्धा राहिलेल्या आहेत इंटरनेट व्यसन निवारण या विषयातील त्यांच्या कार्यासाठी त्याचबरोबर वैज्ञानिक राष्ट्रीय समितीच्या सन्माननीय सदस्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या माध्यमातून सायबर सुरक्षा विषयाबाबत अनेक जणांना अनेक मुलांना सायबर सुरक्षित बनवण्याचा या संस्थेचा संकल्प आहे खरंच सायबर सुरक्षित होण्याची प्रत्येकालाच नितांत गरज आहे आणि ही सुरक्षितता कशाबाबत आणि कशी बाब आजचा आपला विषय आहे सायबर सुरक्षित महिला तेव्हा याच अनुषंगाने प्रश्न असावेत म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी व्यवस्थित कळतील आणि आणखीन अभ्यासपूर्वक मॅडमचं मार्गदर्शन आपल्याला लाभेल तेव्हा वेळ न दवडता कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा मॅडम मी आपलं स्वागत करते कार्यक्रमात आणि इथून सुरुवात कराविषयी वाटते की दरवेळेला आपण शब्द ऐकतो सायबर क्राईम सायबर गुन्हा तर मला याच्याचकडे यायचं आहे की सायबर गुन्ह्यांचा सा ज्या वेळेला आपण विचार करतो तेव्हा साधारण हे गुन्हे जे घडतात तर महिलांबाबत हे किती टक्क्याचं प्रमाण आपल्याकडे दिसतं काय सांगायला विषय नक्कीच हा विषय खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही हा विषय घेतला याबद्दल खूप आनंद आहे कारण महिला खरंच सायबर स्पेसमध्ये किंवा इंटरनेटवर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सायबर क्राईमच्या आहारे जाताना आपल्याला दिसतात साधारण दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे पॅन्डेमिकनंतर जेव्हा आपण सगळेच ऑनलाईन चोवीस तास होतो त्यानंतर वाढ व्हायला लागली आणि तशीच जशी इंटरनेटच्या वापराची वाढ झाली तशीच सायबर क्राईम्सची पण वाढ व्हायला लागली तर साधारण दोन हजार एकोणीसमध्ये अठरा टक्क्यांनी आपण क्राईम एन सी आर बीच्या रिपोर्ट्समध्ये बघितले महिलांविरुद्ध होणारे काय क्राईम्स दोन हजार वीस साली एकवीस साली साधारण अठ्ठावीस टक्क्यांनी त्याच्यात वाढ झाली म्हणजे दहा टक्क्यांनी झाली आत्ता मागच्या वर्षीपर्यंत दोन हजार बावीसपर्यंत तेहतीस टक्क्यांची वाढ रिपोर्टेड वाढ सायबर क्राईम्स महिलांबरोबर होणारच झाली त्यातल्या त्यात चाळीस टक्क्यांनी लैंगिक शोषण जे सायबर क्राईम्समध्ये होतं त्याच्यात चाळीस टक्क्यांची वाढ आहे तर चाळीस टक्के महिला ह्या क्राईम्सच्या आहारी जातात म्हणजे जा आपल्या टक्केवारी जी बघितली तर खूप जास्त प्रमाणात महिला या क्राईम्सच्या आहारी जातात पण हे नंबर तरी अगदी लहान आहेत कारण महिला रिपोर्टच करत नाहीत आणि ती खूप काळजीचा तो विषय आहे मला वाटतं तुम्ही जे म्हणालात की हे रिपोर्ट नसलेली ही आकडेवारी आहे जी सांख्यिकीय हो माहिती आपल्याला मॅडमने दिली की बरेच वेळा रिपोर्ट जर घडला तर कदाचित माहिती का या माहितीत आणि या टक्केवारीत वाढ होऊ शकेल अर्थात याची कारणं काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे तसंही येणार आहोत मग मॅडम मला हे विचारायचं आहे की सायबर गुन्हा घडताना साधारण महिलांच्या बाबत आपण विचार केला तर इतक्या टक्क्यांनी हे प्रमाण दिसतं तर नेमकं या गुन्ह्यांचं स्वरूप काय असतं किंवा किती प्रकारचे साधारण गुन्हे घडताना दिसतात तसे सायबर क्राईमचे अनेक प्रकार आहेत पाच ते सहा सगळ्यात मोठे सायबर क्राईम जे महिलांविरुद्ध होतात त्या सगळ्यात कॉमन किंवा रोज घटणारा सायबर क्राईम म्हणजे पाठलाग किंवा त्याला सायबर स्टॉकिंग असं म्हटलं जातं हे, हे सगळे शब्द नवीन जरी असले तरी ते समजावून सांगण्यात येतील आणि त्याचे मराठी शब्द अजून तरी काही सापडलेले नाही आहेत पण पाठलाग करणं आम्ही असंच म्हणतो की आधी जेव्हा इंटरनेट नव्हता तेव्हा माहिती काढायला खूप वेळ जायचा पण आता एक क्लिक केल्यावर इंटरनेटवर आपल्या म्हणजे अगदी पूर्वजांपर्यंतची आपल्याला माहिती मिळते तर इंटरनेटवर महिलांना फॉलो करणारे म्हणजे आपण अनेक लोकांना फॉलो करत असतो सोशल मीडिया वर पण फॉलो करणं हा क्राईम नव्हे पण क्राईमच्या दृष्टिकोनात म्हणजे इंटेन्शनली कोणाला मुद्दामून त्रास द्यायच्या हेतूने फॉलो करणं एखादा कमेंट पास करणं दिसण्यावरून किंवा तुम्ही काही लिहिताय त्याच्यावरून महिलांना कमेंट पास करणं सतत त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत राहणं आणि तुम्ही ऍक्सेप्ट केली नाही तर वेगळेवेगळे अकाउंट काढून फॉलो करणं या सगळ्याला स्टॉकिंग असं म्हणतात आणि हा एक गुन्हा आहे ज्याच्यावर शिक्षा होऊ शकते हा खूप मोठा क्राईम महिलांविरुद्ध आम्हाला दिसतो मुली आणि महिला यांच्याबरोबर दुसरा आहे जेंडर बेस्ड ट्रोलिंग म्हणजे महिलांसोबत होणारे स्पेसिफिक ट्रोलिंग ट्रोलिंग म्हणजे रॅगिंग म्हणता येईल आपल्याला किंवा हॅरेसमेंट म्हणता येईल तर एखाद्या सोशल मीडियाच्या पोस्टवर एखाद्या पुरुषांनी एखादी कॉमेंट टाकली त्याच्यावर असा रिस्पॉन्स येईल की ठीक आहे तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला पटतंय किंवा हे योग्य आहे पण तिथेच एका महिलेनी किंवा एका कि मुलीने कॉमेंट टाकली त्याच्यावर ती बाई असल्यामुळे किंवा स्त्री असल्यामुळे जो कॉमेंट जे सुरू होतात की तुला काय करायचंय तू तुझं काम बघ किंवा तुला याच्याशी काही घेणं देणं नाही तू याच्यात पडू नकोस तर जेंडर बेस्ड खूप जास्त प्रमाणात ट्रोलिंग रॅगिंग महिलांचा होत असतं आणि हा पण एक क्राईम आहे जो, जो महिलांनी नक्कीच रिपोर्ट केला पाहिजे म्हणजे थोडक्यात तिचं स्त्रीत्व कुठेतरी ह्या विषयाशी निगडित गुन्हा केला जातो आणि तिच्या स्त्रीत्वामुळे होणारा गुन्हा आणि मला वाटतं आजचा आपला हाच विषय आहे बिलकुल की महिलांनी याबाबत काय दक्षता घ्यावी तर मॅडम आपल्याला स्वरूप समजवतायत अजून कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत त्यांचे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अजून कुठल्या प्रकारचे गुन्हे नक्कीच लैंगिक शोषण ज्याला आपण म्हणतो असं म्हणतो की ऑनलाईन स्पेसमध्ये किंवा इंटरनेटवरनं हात लावल्याशिवाय लैंगिक शोषण कसं होऊ शकतं तर अनेक प्रकारचे क्राईम्स आता सायबर स्पेसमध्ये व्हायला लागले त्यातला सगळ्यात कॉमन क्राईम आहे फोटो मॉर्फिंग म्हणजे एखाद्याचा फोटो चेहरा तोच ठेवून त्याच्या तो खाली एखादं अश्लील चित्र कॉपी पेस्ट करून तो फोटो पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी देणं त्याचबरोबर पैसे त्यांच्याकडनं मागणं आणि महिलांना किंवा स्त्रियांना किंवा मुलींना इज्जत बहुत प्यारी राहते म्हणजे आपल्याबरोबर असं काही होतं आहे किंवा आपल्या घरच्यांना कोणी असे फोटो आपले दाखवले किंवा ते व्हायरल झाल्यावर पूर्ण जगाला ते दिसतील या भीतीपोटी मुली काहीही फेवर्स ॲक्सेप्ट करतात आणि त्यामुळे खूप जास्त बळी पडतात आणि म्हणून हा बदला घेण्याचा खूप सोपा मार्ग झाला आहे तसंच त्याला रिव्हेंज बॉन म्हणजे बदल्या घेण्याच्या हेतूने कोणाबरोबर संपर्क साधायचा मैत्री करायची मग रिलेशनशिप डेव्हलप करायची आणि मग ब्रेकअप करायचं पण त्या छोट्याशा का कालावधीत जेवढा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तोपर्यंत खूप पर्सनल सेन्सिटिव्ह कॉन्टेंट मागितला जातो म्हणजे फोटोज असतील व्हिडिओज असतील चॅट्स असतील लाईव्ह स्ट्रीम्स असतील आणि आपण प्रेमात पडल्यावर किंवा आपण एखाद्या विश्वास आपला बसल्यावर आपण ह्या सगळ्या गोष्टी खूप सहजरित्या पाठवूनच घेतो आणि मग जेव्हा ती रिलेशनशिप ब्रेक होते तेच फोटो तेच व्हिडिओज घेऊन आपल्याला धमका दवायला सुरू करतात पैसे मागायला लागतात ला 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 ला, सेक्शुअल फेवर्स मागायला लागतात आणि मग ह्या धमक्या काही संपत नाही आम्ही आम्ही एक हेल्पलाईन चालवतो ज्याच्यावर खूप आम्हाला रोज कॉल्स येतात अगदी देशभरातून की आमच्याबद्दल अशा क्राईम्स होतात आणि आम्ही पुढे काय करू हे आम्हाला अंदाज येत नाही आणि मदत कुठे मागावी खूप लाज वाटते की असं आपल्याबरोबर झालं आहे पण त्याच्याबद्दल काही काय करणं हे माहीत नसल्याने खूप मुली त्याच्या आहारी जातात तर सेक्स्टॉर्शन आहे किंवा व्हिडिओ कॉल येतात असेच आणि त्याच्यामध्ये खूप अश्लील इमेज असते किंवा व्हिडिओ असतो जो तुम्हाला दाखवला जातो आणि तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जातात आणि हाच कॉन्टेंट तुमच्या विरुद्ध वापरला जातो याचबरोबर अनेक वेगळ्या प्रकारचे क्राईम्स आहेत ज्यात इकॉनॉमिक ऑफेन्स म्हणजे पैशाचे जे जा क्राईम्स असतात पैशाशी रिलेटेड जे जा क्राईम्स असतात त्याच्यात महिलांबद्दल बरोबर होणारे जॉब फ्रॉड्स त्यात तर खूप साऱ्या म्हणजे गेल्या तीन वर्षात मॅक्सिमम महिलांबरोबर जॉब फ्रॉड झाले घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता मग तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाता आणि थोडेसे पैसे देता आणि मग ते पैसे दिल्यावर काही जॉब तर मिळतच नाही पण तुझी सगळी माहिती घेतली जाते mm. आणि मग अजून पैसे उकळले जातात अशा अनेक केसेस येतात लाखो रुपये महिलांनी गमावले आहेत त्याच्यामध्ये तसेच डेटिंग ऍप्स आहेत किंवा मॅट्रिमोनियल साईट्स mm. आहेत म्हणजे नाव न घेता बरेचसे असे मॅट्रिमोनियल साईट्स आहेत ज्या व्हेरीफाईड नसतात प्रोफाईल्स mm. आपण कोणाशी संपर्क साधतोय इंटरनेटवर स्क्रीनच्या मागे कोण बसलंय कुठल्या हेतूने ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात हे कधीच कळत नाही म्हणजे मला एक नेहमी उदाहरण द्यावं असं वाटतं की महिलांना एक सिक्स्थ सेन्स असतो रस्त्यावरून चालताना बसमध्ये आजूबाजूला कोणीतरी आपल्याकडे वाईट नजरेने बघतंय हे आपल्याला कळतं पण तोच जर प्रिन्स बनून आला इंटरनेटवर तर दुसऱ्या दिवशी मैत्री होते आणि आपले सगळे फोटोज आपण पाठवतो तर ही कशी तफावत असू शकते म्हणजे तो सिक्स्थ सेन्स मग कुठे जातो जेव्हा आपण ऑनलाईन असतो तेव्हा तर हा सिक्स्थ सेन्स असणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर जॉब फ्रॉड्समध्ये किंवा फायनान्शियल फ्रॉड्समध्ये आपल्याला एखादा गिफ्ट लागतं आणि आपल्या गिफ्टसाठी आपल्याला पैसे मागितले जातात असेच पैसे देत राहत लोन ॲप फ्रॉड्समध्ये म्हणजे तुम्ही एखादा लोन ॲप गर गरज असते प्रत्येकाला पैशाची पॅन्डेमिकमध्ये तर खूप कठीण काळात आपण सगळे जगलो आहोत तर त्यामुळे पैसे मागण्याच्या हेतूने आपण एखादं लोन ॲपवर जातो आणि काही न विचारता आपण आपले आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे देतो ऑटोमॅटिकली आपल्याला काही पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतात मग जरी तुम्ही पाच हजार रुपये तुम्हाला मिळ मिळाले असतील ते परत घेताना त्याची संख्या दहा पटीने वाढते आणि मग ते पैसे उकळण्यासाठी तुमचा फोटो व्हिडिओ अगदी घरापर्यंत येऊन धमक्या यायला लागतात आणि त्या सिच्युएशनला हँडल करणं खूप कठीण असतं खरं तर अनेक प्रकारचे क्राईम्स आणि रोज क्राईमची पद्धत बदलते म्हणजे आपण एक क्राईम सावरायला गेलो तोपर्यंत तो दुसरा नवीन क्राईम येतो त्यामुळे सजग राहणं खूप महत्वाचं आहे खरं मला वाटतं आत्ता जे तुम्ही आम्हाला उदाहरण देईल म्हणजे असं पाठलागाचं असेल किंवा आर्थिक फसवणूक असेल तर याचं आम्हाला कुठलं उदाहरण देऊ शकाल कारण इतके वर्ष आपण या अनुभवात आत रोजच्या रोज वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात तर विशेषतः सांगायचं की लहान मुली याच्यात असतात का त्या गुन्ह्यांना बळी पडतात का आणि त्याची कुठली एखादी केस स्टडी तुमच्याकडे आहे का ती अवश्य आम्हाला सांगा अगदी चौदा पंधरा वर्षापासूनच्या मुली इव्हन महिला म्हणजे लग्न झालेल्या वयाने मोठ्या वयस्क बायका रिलेशनशिपमध्ये ऑनलाईन म्हणजे कोणीही इंटरनेटवर आपल्याला चांगलं दिसतं त्याच्यामुळे आपण मैत्री करतो ती मैत्री हळूहळू रिलेशनशिपमध्ये बदलते आणि रिलेशनशिपमध्ये बदलल्यानंतर आपल्याला विश्वास बसतो त्या व्यक्तीवर आणि आपण काही न विचार करता आपले फोटोज पाठवतो आपले व्हिडिओज पाठवतो आणि मग हेच व्हिडिओज आपले अगेन्स्ट वापरले जातात तर हा एक खूप कॉमन क्राईम महिलांबरोबर नक्कीच होतो त्याचबरोबर इंटरनेटवर टू गुड टू बी ट्रू म्हणजे पंधरा हजाराची कांजीवरम साडी दोनशे रुपयात ही हे जेव्हा दिसतं तेव्हा सगळ्यांचे डोळे चमकतात आणि ते आपल्याला हवं असतं पण अशा गोष्टी जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा ते, ते फ्रॉडच असतात आणि आपल्याला कुठलीही पंधरा हजाराची साडी दोनशे रुपयात कधीच मिळणार नाही हे समजा समजणं गरजेचं असतं म्हणजे ही प्रलोभना कुठेतरी आपल्याला याच्यामुळे गुन्ह्यात अडकवू शकतात तर याचं कुठेतरी आपल्याला भान ठेवलं पाहिजे आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय तो आपण घेऊया शिवानंद वसदार प्रश्न विचारतायत नेपाणीहून नमस्कार नमस्कार हॅलो नमस्ते मॅडम मी शिवानंद वसदार बोलतोय मॅडम बोला बोला आणि काही ठिकाणी मीडियामध्ये अशी वेगवेगळे प्रकारचे ऍप्स असतात त्या ठिकाणी चुकीचे नाव चुकीचे इमेज मेल इमेल असं चुकीचं सांगून त्यांनी म्हणजे दुसऱ्या व्यक्तींना म्हणजे महिलांना वगैरे फ्रॉड करतात आणि त्यांचे नाव आणि गोपनीय सगळं माहिती इमेज फोटो मॅडम सांगितल्यासारखे घेतात आणि घेतल्यानंतर त्यांच्यावर आणून होतो आणि त्यांनी पैसे मागायला सुरू करतात इतके पैसे दिले तर बरे नाही तर मी असं करतो असं करतो मीडियाला फोटो व्हिडिओ टाकतो म्हणून मग तशी व्यक्तींची त्यांच्यावर केस करायचा असेल कारवाई करायची असेल तर आपण कुठे केस करू शकतो आणि आम्हाला कुठे त्यांच्या विरुद्ध दाखल करू शकतो दाखल करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल असा माझा प्रश्न नक्कीच नक्कीच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मॅडम देणारच आहेत पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा सखी सह्याद्री ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे सायबर सुरक्षित महिला आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत रिस्पॉन्सिबल नेटिझम संस्थेच्या संस्थापिका सोनाली पाटणकर मॅडम ब्रेकपूर्वी आपल्याला शिवानंद सरांनी प्रश्न विचारला होता अनेक वेग -वेग अने अने की अनेक महिलांची वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवरून फसवणूक होते आणि खरं आहे की फसवणूक झाल्यावर आपल्याला कोणाला सांगण्याची हिंमत तर होतच नाही आणि नेमकी या गुन्ह्याची नोंद कशी करावी कुठे करावी याही विषयी आपण बरेच दानभिज्ञ असतो तर नेमकं हे हा गुन्हा जेव्हा घडतो तर त्यावेळेला कशाप्रकारे पावलं उचलायला पाहिजेत काय सांगाल या नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारला आणि हीच माहिती लोकांपर्यंत नसते म्हणूनच हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे आज सगळ्यात पहिले आपल्याबरोबर सायबर क्राईम झालाय हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे बरेचदा कळतच नाही बर की गुन्हा आपल्याबरोबर घडतोय किंवा घडून गेलेला आहे दुसरी गोष्ट जर पैशांशी निगडीत काही व्यवहारात किंवा काही पैशांशी निगडीत क्राईम झाला असेल तर सगळ्यात पहिले वन नाईन थ्री झिरो हे नॅशनल सायबर क्राईम पोर्टलचा हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तुमचे त्या क्राईम्सचे डिटेल्स द्यायचे आपला अकाउंट ब्लॉक करायचा बँकेकडे जाऊन कंप्लेंट नोंदवायची आणि ते कंप्लेंट शीट घेऊन हो, लोकल पोलीस स्टेशनकडे जाऊन तुम्हाला ती कंप्लेंट नोंदवता येते प्लस तुम्हाला सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या नॅशनल सायबर क्राईम वेब पोर्टलवर अकाउंट क्रिएट करून तुमचे ऑनलाईन कंप्लेंट रेजिस्टर करता येते तर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्याला आपण गोल्डन आवर रिपोर्टिंग म्हणतो म्हणजे चार दिवसांनी केलं चार तासांनी केलं तर त्याचा इम्पॅक्ट खूप कमी होतो ताबडतोब केल्याने एक तासाभराच्या आत साधारण एक दोन तीन तासाच्या आज जर तुम्ही रिपोर्ट केला तर पुढचे ट्रान्झॅक्शन्स थांबू शकतात आणि गुन्ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतं तर ते इमिजिएटली रिपोर्ट करणं गरजेचं आहे भीती वाटते टेन्शन येतं पैसे जात आहेत आपले हार्ड अर्न मनी पैसे जाताना दिसत आहेत पण घाबरून न जाता माहिती करून घ्यायची की कसं काय हेल्पलाईन कुठले आहेत म्हणजे इस्पेशली आपले बँकेचे नंबर्स आपल्याकडे असणं गरजेचं असतात ते सिक्स्टीन डिजिट नंबर असतात ते आणि तिथे इमिजिएटली रिपोर्ट करणं गोल्डन आवरमध्ये महत्त्वाचं असतं नक्कीच मला वाटतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा पुन्हा एकदा नंबर सांगते वन नाईन थ्री झिरो वन नाईन थ्री झिरो त्याचबरोबर आपल्याला एक वेबसाईटसुद्धा मॅडमनी सांगितली सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तर नक्कीच गोल्डन अवर हा पिरियड लक्षात ठेवा ह्या गुन्ह्यांची लगेचच्या लगेच नोंद घेतली गेली पाहिजे आपल्याकडून केली गेली पाहिजे त्यात वेळ वाया घालवू नका आपल्याला मॅडम कार्यक्रमात एक फोन येतोय तो, तो आपण घेऊया शर्वरी कुलकर्णी आपल्याला प्रश्न विचारतायत पुण्याहून नमस्कार हॅलो नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार। प्रश्न विचारा नमस्ते मॅडम माझा प्रश्न असा आहे किंवा माझी इच्छा अशी आहे की आपण आम्हा सर्व महिलांना लोकेशन बेचण मार्गदर्शन इंटरनेटच्या माध्यमातून कसं करावं हे सांगितलं तर बरं होईल बरं बरं त्यांचा प्रश्न होता की लोकेशन आयडेंटिफाय कसं करावं या संदर्भात काही आपल्याकडे करता येऊ शकतं का की समोर जर व्यक्ती असेल तर तिचं काही लोकेशन आपल्याला कळू शकतं का काय सांगाल याविषयी ह्याच्या मागचं उद्दिष्ट काय हे माहिती नाही कारण आपण दुसऱ्यांचे लोकेशन का ट्रॅक करावे हा सगळ्यात पहिला मुद्दा मला महत्वाचा वाटतो आणि आपण जेव्हा दुसऱ्यांचे लोकेशन ट्रॅक करतोय म्हणजे आपण स्टॉक करण्याचा प्रयत्न करतोय तर आपण ते कशासाठी करतोय हे महत्वाचं आहे आणि का करायची वेळ आपल्यावर येते मला असं वाटतं की जर तुम्हाला असे काही प्रश्न असतील तर मी बाहेरून मदत मागणं गरजेचं आहे कारण ह्या स्किल्स आपण शिकवू शकत नाही किंवा ह्या आपण केल्या तर मे बी आपल्याबरोबर काही सायबर गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी फॉरेन्सिकली किंवा पोलिसांकडून करणं आम्ही योग्य जास्त आणि मला यालाच लागून असा प्रश्न विचारतोय की आपलं लोकेशन जर कोणी बघत असेल तर त्याच्याविषयी आपल्याला काही कळतं का म्हणजे काही अलर्टनेस दाखवता येतो का की मला असं कळलं की माझं लोकेशन कोणी बघतोय तर त्याच्यासाठी काही नोटिफिकेशन वगैरे असतं का काय असं नोटिफिकेशन येत नाही पण आपण आपलं लोकेशन नको असताना ऑन ठेवू नये ब्लूटूथ आणि लोकेशन नेहमी ऑफ ठेवा असंच आम्ही म्हणतो okay. काही अॅप्सला आपण परमिशन देतो आणि आपण त्या परमिशन अजिबात चेक करत नाही तर त्या प्रत्येक ऍपला इन्स्टॉल करण्याआधी ते ॲप काय काय परमिशन्स आपल्याकडनं मागत आहे कॉन्टॅक्ट्स कॅमेरा रेकॉर्डिंग Uh, data, थे, थे लोकेशन डेटा डॉक्युमेंट्स हे सगळ्याची गरज नसते त्यामुळे ते परमिशन्स बंद कराव्यात काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यांना लोकेशनची गरज असते तर ते कितपत गरजेचं आहे हे समजूनच लोकेशनचा ऍक्सेस त्या ॲपला द्यावा आणि लोकेशन ही खूप पर्सनल आणि सेन्सिटिव्ह डेटा असो त्यामुळे शेअर करू नये ओके याबाबत आपण सगळेच जण जागरूक राहूया कारण बऱ्याच वेळा लोकेशन चालूच राहतं आणि आपलं लक्ष नसतं तर सगळ्यांनी याबाबत काळजी घेऊ लोकेशन बंद ठेवलं तर तेच सर्वात उत्तम होईल मला वाटतं मॅडम तुम्ही सगळे गुन्हे आम्हाला समजावून सांगताय कशा का पद्धतीने काय पद्धतीचे फ्रॉड्स होतात हे सांगताय तर मला याच्याकडे कि यायचं आहे की बऱ्याच महिलांचे आणि अनेकांचेच आपले अधिकार कर्तव्य आणि हक्क आहेत तर इतका मोठा सायबर क्राईम होत असताना सायबर विश्वात काही सायबरशी रिलेटेड हक्क आहेत का आणि सायबर हक्क ही संकल्पना असेल तर ती नेमकी काय आहे ती समजावून सांगा बिलकुल खूप महत्त्वाचा प्रश्न कारण गेले दहा वर्ष आम्ही महिला आणि बालकांच्या सायबर हक्कासाठीच प्रयत्न करतोय जसं आपल्याला माहिती आहे की महिला आणि बालक हे ऑफलाईन जगातही सगळ्यात जास्त वल्नरेबल क्राईम्सला आहेत तोच आता कन्वर्ट झाला आहे इंटरनेटवर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तिथे पण हे दोन सेक्शन्स आणि सिनियर सिटिझन्स हे खूप जास्त वल्नरेबल आहेत कारण माहिती नसते बऱ्याच गोष्टींची काय होऊ शकतं आपल्याबरोबर त्याची पण माहिती नसते जागरूकता नसते म्हणून अशा गोष्टी होतात पण हक्क म्हणजे काय तर आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे मूळ हक्क आपले सेफ्टी राईट टू सेफ्टी राईट टू प्रोटेक्शन हे असतातच आणि हेच राईट टू सेफ्टी आणि प्रोटेक्शन हे इंटरनेटच्या जगात पण असले पाहिजे असं मला वाटतं कारण आपण आता मॅक्सिमम वेळ इंटरनेटवर घालवतो त्या जगात आपण आहोत तर ते राईट व्हायलेशन म्हणजे ते उल्लंघन आहे आपल्या हक्कांचं ज्याला आम्ही सायबर व्हायलेन्स किंवा सायबर हिंसाचार असं म्हणतो तर कुठल्याही फॉर्मचा हिंसाचार असेल तो ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो तो राईटचं उल्लंघन किंवा हक्कांचं उल्लंघन आम्ही मानतो म्हणूनच इंटरनेटवरच्या हक्कांबाबत आम्ही लढतोय आणि हा ही लढाई सगळ्यांनी एकत्र मिळून लढावी अशी आमची इच्छा आहे आहे मला वाटतं आणि हे मुळात हक्क समजले तर आपण कुठेतरी पुढे येऊ शकतो तर मला यालाच जोडून असा प्रश्न विचारायचा आहे की सायबरचा हक्क वापरून कुठल्या व्यक्तीवरचा हा अन्याय दूर झालेला आहे का किंवा या गुन्ह्याची नोंद घेतली गेली आहे का आणि अशा व्यक्तीची सोडवणूक झाली आहे का आपल्या पाहण्यात अशी कुठली केस असेल तर ती आम्हाला अवश्य सांगा नक्कीच आमच्याकडे हेल्पलाईनवर असे बरेच कॉल्स येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हायलेशन्स किंवा हक्का त्यांचे राईट्स प्रोटेक्शन किंवा सेफ्टीचे व्हायुलेट होतात मगाशी मी जसे क्राईम सांगितले तेव्हा जसे मी सेक्स्टॉर्शनची केस एखादी रिपोर्ट करता आमच्याकडे तर ते रा कुठल्याही प्रकारचं व्हायलेशन म्हणजे तुम्हाला कंप्लेंट रेजिस्टर करावी लागते अशा केसेसमध्ये त्यांना तीन महत्त्वाच्या गोष्टींची मदत असते एक सायकोलॉजिकल सपोर्ट म्हणजे काउन्सिलिंग की हे झालंय आणि आता ह्याच्यातनं कसं सावरायचं आणि बाहेर पडायचं दुसरं लीगल गायडन्स म्हणजे कुठ्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट तुम्ही केली पाहिजे किंवा काय लिगल ऍक्शन तुम्ही घेतली पाहिजे ऑनलाईन असो ऑफलाईन असो लिगली तुम्ही साऊंड कसे असू शकता एखाद्या बद्दल कशी कंप्लेंट तुम्ही करू शकता आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं टेक्निकल सपोर्ट म्हणजे माझा अकाउंट हॅक झाला तर आम्ही त्यांना ह्या तीन मदत ही देतो म्हणजे टेक्निकली आपला अकाउंट रिट्रीव्ह कसा करून घ्यायचा किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मवर कोणी तुम्हाला काही अश्लील काही पाठवलं तर तिकडे तुम्ही रिपोर्ट कसं करू शकता आणि टेक्निकल सोल्युशन्स त्याचे काय आहेत तर ह्या सगळ्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर आम्ही मदत करतो कारण हे तीन टप्पे जर आपण गाठले तरच आपण सायबर गुन्ह्यांना कॉम्बॅट करू शकतो आणि ही मदत मिळणं त्वरित खूप महत्त्वाची असते तर ह्या तीन गोष्टींवर जर आपल्याला मदत मिळाली तर आपण थोडं कम्फर्टेबल म्हणजे आपण प्रतिकारक शक्ती जी म्हणते ते आपली वाढू शकते म्हणजे एखाद्या सायबर गुन्ह्याला कसं सामोरे जायचं सा। ह्याच्यात आपली ताकद वाढवू शकेल आणि हेच करणं खूप महत्वाचं नाही नक्कीच कारण ज्या वेळेला गुन्हा घडतो त्यावेळेला आपण आधी मानसिक खच्चीकरणच आपलं जास्त प्रमाणात होतं आणि आपण पुढे यायलाच धजत नाही तर मला याच प्रश्नाकडे यायचं आहे की सायबर क्राईम घडल्यानंतर महिला पुढे काय येताना दिसत नाही किंवा त्याची साधारण काय कारणं असली पाहिजेत आणि त्याचं प्रमाण कसं आहे म्हणजे पुढे येणाऱ्या महिलांचं शहरातलं प्रमाण जास्त आहे का किंवा लहान वयातल्या मुलींचं प्रमाण जास्त आहे का किंवा नाही तर मग त्याची कारणं काय असेल गेल्या दहा वर्षाचा अनुभव जो असा असा सांगतो की इंटरनेट क्राईम्समध्ये जेंडर म्हणजे स्त्री पुरुष किंवा इकॉनॉमिक स्टेटस किंवा लोकेशन जॉग्रफी ह्याचं काहीही डिस्पॅरिटी नसते मग कुणाही बरोबर कधीही सायबर क्राईम नक्कीच होऊ शकतो आणि असं झाल्यावर बरेचदा बायकांना ही, 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 ही भीती वाटते की मी जर माझ्या एक तर माझ्याबरोबर असं झालं आहे हे ॲक्सेप्ट करणं खूप कठीण असतं त्याचबरोबर खूप लाज वाटते की हे माझ्याबरोबर झाले अरे मी कोणाला सांगू घरी ॲक्सेप्ट करतील का किंवा गिल्ट वाटतं की मी हे माझे फोटो पाठवले आहेत त्याला आणि म्हणून माझी चूक झाली आहे पण तुम्ही फोटो पाठवून चूक केली आहे पण समोरचा जो करतोय तो गुन्हा आहे हे समजणं गरजेचं आहे कारण त्याच्याने तुम्हाला जास्त त्रास होतोय आणि ते इनिगल आहे त्यामुळे ती गिल्ट जरी असली तरी इमिजिएटली तुम्ही रिपोर्ट केलं किंवा इमिजिएटली मदत मागितलीत बाहेरून तर त्याला आपण सिच्युएशनला हँडल करता येतील इनफॅक्ट बरेचदा आम्ही असं बघतो की कॉलेजच्या मुली आहेत त्या आपल्या मित्रांकडून मदत घेतात आणि ते मग इतके कॉम्प्लिकेट सिच्युएशन करून ठेवतात की त्याच्यातनं बाहेर पडणं खूप कठीण होतं <laughs> त्यामुळे तुम्ही तज्ज्ञांची मदत घ्या पोलिसांकडे जाऊन त्यांची मदत घ्या आमच्यापर्यंत या तुम्ही आमची मदत फ्री ऑफ कॉस्ट आम्ही मदत देतो आणि तुम्ही दूरदर्शनकडे संपर्क साधू शकता आमचे नंबर घेऊन आमच्यापर्यंत पोहोचू शकता पण ही मदत घेणं गरजेचं आहे वेळेत म्हणजेच अशा सिच्युएशनला आपण कॉम्बॅट करू शकतो आहे मला वाटतं बरेचदा असं होतं तरुणाईचं की आपल्याच वयाच्या मुला मुलींना या गोष्टी संदर्भात माहिती दिली जाते आणि तज्ज्ञ व्यक्ती नसल्यामुळे बरेच वेळेला नीट मार्गदर्शनच मिळत नाही तर मॅडम आपल्याला आज सांगतात की दूरदर्शनशी संपर्क करा तुम्हाला योग्य वेळेला योग्य मदत नक्कीच मिळू शकते त्या तर त्याबाबत घाबरायचं काही कारण नाही आपल्याला पुढे यायचं आहे तरच मला वाटतं होणारे जे सायबर क्राईम आहेत त्यांना कुठेतरी थोडा तरी, तरी आळा बसू शकेल तर मॅडम मला हे विचारायचं आहे की ही जी सायबर क्राईमच्या बद्दलची संकल्पना आहे किंवा जो हक्क आहे तर याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे तर या सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढवायला हवी का असं तुम्हाला वाटतं का आणि मग ती जागरूकता वाढवण्यासाठी साधारण कशा प्रकारे प्रयत्न केले जातात आपल्याकडून तर ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे नक्कीच आम्हाला असं वाटतं की वॉर फ्रंटवर हे करणं गरजेचं आहे कारण जगभरात दहा सेकंदात कुठे ना कुठेतरी सायबर क्राईम होतोय म्हणजे आता हे माझं वाक्य संपेसतो कुठेतरी इकडे आजूबाजूला एखादा सायबर क्राईम घडतो आणि आपल्याला अजिबात त्याची जाणीव नाहीये किंवा माहिती नाही आहे त्याच्याबद्दल तर जागरूकता करणं खूप गरजेचं आहे हल्ली मुलं अगदी दोन तीन वर्षापासून ते नव्वदीच्या वर्षापर्यंत क्राईम होतात आणि त्यामुळे सगळ्यांसाठी अवेअरनेस आणि कस्टमाइजमध्ये दे एखाद्या नव्वद वर्षाचा माणसाला जी माहिती गरजेची आहे किंवा सिनियर सिटिझन जे खूप वल्नरेबल आहे त्यांना इकॉनॉमिक फ्रॉडपासून कसं वाचवायचं लहान मुलांना गेमिंगपासून किंवा सोशल मीडियावर कसं सेफ राहायचं ही एज अप्रोप्रिएट माहिती पोचवणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही गेले दहा वर्ष शाळा कॉलेज गव्हर्मेंट नॉन गव्हर्नमेंट संस्थांमध्ये अवेअरनेस ड्राईव क्रिएट करतो म्हणजे मुलांना पालकांना पालकांचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये कारण पालक जोपर्यंत सजग होत नाही किंवा अवेअर होत नाही तोपर्यंत ही माहिती मुलांपर्यंत पोहोचतच नाही आणि असं आहे की मुलांना आपल्यापेक्षा खूप जास्त टेक्नॉलॉजी कळते म्हणून मुलं खूप पुढे निघून गेलेली आहेत पण तरी मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर असते पालक म्हणून म्हणून पालकांनी सजग राहणं गरजेचं आहे आणि ही माहिती करून घेणं आपण जर एखादा डिव्हाइस वापरतोय तर त्याच्या काय बेसिक सेफ्टी फीचर्स आहेत किंवा एखादा प्लॅटफॉर्म आपण वापरतोय सोशल मीडिया असेल गेमिंग असेल ऍप असेल त्याचे काय बेसिक सेफ्टी फीचर्स आहेत ही माहिती करून घेणं ही इम्पॉर्टंट आहेच म्हणजे आपण निग्लेक्टच नाही करू शकत कारण ती आपली जबाबदारी पण आहे मग ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून अवेअरनेस म्हणणं एक आहे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे हे होऊच नाही याच्यावर काम जागरूकता पसरवून आणि दुसरं क्युरेटिव झाल्यावर काय करावे काय मदत लोकांपर्यंत मिळावी तर या हेल्पलाईनवर विक्टिम सपोर्ट आम्ही देतो जे कुठेच अवेलेबल नाही आहे म्हणजे तुम्ही आमच्यापर्यंत येऊ शकता तुम्हाला काउन्सिलिंग लिगल गायडन्स टेक्निकल सपोर्ट आणि रिपोर्टिंगचे कशा सिस्टम्स आहेत ते आम्ही समजावून सांगू शकतो म्हणजे तुमच्याबरोबर होणारा जो क्राईम आहे हा कमी होईल पैसे मिळतील का नाही ह्याची शाश्वती नाही पण निदान तो डॅमेज जो आहे जो मानसिक डॅमेज जो आहे तो गडू गडू ने, ने। तरी निदान कुठल्या तरी प्रमाणात आपण कमी करू शकतो नक्कीच मला वाटतं आणि पुन्हा असा गुन्हा घडवून याच्यासाठीची कुठेतरी एक साक्षरता जी असते ती तरी याच्यातून नक्कीच पुढे येईल आणि खरंच मॅडम म्हणाला तसं की दहा सेकंदाला एक गुन्हा म्हणजे त्या गुन्ह्यांचं स्वरूप किती व्यापक असेल याची आपल्याला बसल्या जागी कल्पना येऊ शकते त्यामुळे कुठेतरी आपण याबाबत जागरूक असणं हे अत्यंत गरजेचं आहे या विषयावर मॅडम कडून असंच मार्गदर्शन आपल्याला पुढेही मिळणार आहे फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका सखी सह्याद्री ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे सायबर सुरक्षित महिला आणि हा फार महत्वाचा विषय आहे ज्याच्यावर खरंच आपल्याला साक्षर होण्याची नितांत गरज आहे आणि आपल्याला यासाठी मदत आहेत रिस्पॉन्सिबल नेटिझम या संस्थेच्या संस्थापिका संस्था सोनाली पाटणकर मॅडम आपल्याला ब्रेकपूर्वी अनेक गोष्टींची जाणीव करून त्यांनी दिली की आपण कशाच्या बाबतीत जागरूक राहिलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मला असं विचारायचं आहे मॅडम की महिलांच्या बाबत अनेकदा हे गुन्हे घडतात तर महिलांवरती याचे काय विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतात तर ह्याविषयी आपण बोलूया सायबर क्राईम झाल्यावर अनेक प्रकारचे इफेक्ट्स दिसतात फिजिकली एक तर कधीतरी प पैसे गेल्यानंतर जो शॉक बसतो तो एक आहे किंवा कोणी फसवणूक केल्याची जी धक्कादायक जी जे फिलिंग येतं ते एक आहे पण सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप जास्त होता आणि खूप लॉंग टर्म असतात ते म्हणजे hmm. आपल्याला कोणी फसवलंय तर हे आपण इतका विश्वास ठेवतो हो इंटरनेटवरच्या लोकांबरोबर जेव्हा आपण संबंध साधतो तेव्हा आणि मग त्या व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे मग ते सगळं स्वतःवर येतं की माझी सेल्फ वर्थ काही नाही व्हॅल्यू काही नाही आणि डिप्रेशनमध्ये जातात जा आमच्याकडे अनेक अशा सुसाइडल केसेस आलेल्या आहेत ज्याच्यात एखाद्या रिलेशनशिपमध्ये फसवणूक झाली आहे किंवा धमक्या यायला लागल्या आहेत अनेक मुली स्त्रिया सेल्फ हा म्हणजे हातावर पायावर कट करून इंटरनेटवर मग असे पिक्चर्स टाकायला लागतात पण ह्या सगळ्या गोष्टी मदतीची एक गरज असते म्हणून करतात आणि ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर आम्ही जेव्हा सुरुवात केली कामाला तेव्हा आम्ही सायबर सिक्युरिटीवर काम करत होतो म्हणजे सिस्टम्सला स्ट्रेंथन करणं मग आम्ही काम करायला लागलो सायबर सेफ्टीवर म्हणजे लोकांना स्मार्ट बनवून सिस्टम्स बरोबर काम करायची शिकवणूक देणं आता आम्ही काम करतोय सायबर वेलनेसवर वेलनेस म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट सायबरमध्ये कारण प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट हा आपल्या मनावर होतोच आणि त्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याच्यावर काहीही इलाज नाहीये म्हणून प्रिवेंशन इज द बेस्ट क्युअर असं आम्ही म्हणतो पण झाल्यानंतर मदत मागणं हे कमीपणाचं अजिबात लक्षण नाही मदत मागणं म्हणजे तुम्ही स्वतःला त्या सिच्युएशनची कोप करण्याची शक्ती तुमच्यात येते म्हणून ते पाऊल त्यावेळेस उचलणं खूप गरजेचं आहे आणि मदत अगदी एका कॉलवर अवेलेबल असते खरं तर ती संधी साधून त्या मदतीपर्यंत पोहोचा म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य बरोबर राहील आणि तुम्हाला अशा सिच्युएशन बरोबर कोप करायला जास्त सोपं जाईल नक्कीच मला वाटतं आणि आपण जर असे घाबरत राहिलो तर आपली जर केस पुढे आली नाही तर अशा आपल्यासारख्या अनेक जणांच्या बाबतीत जे गुन्हे घडतात तेही जण पुढे येणार नाहीत आणि मग हा सायबर गुन्हा दिवसेंदिवस वाढतच राहील तर कुठेतरी आपल्याला याच्याबाबत जागरूक राहायला पाहिजे मग अशी आपल्याला मॅडमनी नंबर सांगितले होते मी पुन्हा एकदा रिपीट करते वन नाईन थ्री झिरो हा हेल्पलाईन नंबर होता त्याचबरोबर सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईटसुद्धा सांगितली होती तर याबाबत आपल्याला सगळ्यांना जागरूक राहायचं आहे न घाबरता न वेळ वाया घालवता लगेचच घडलेल्या गुन्ह्याबाबत जर तुम्ही इथे नोंदवलात गुन्हा नोंदवलात तर नक्कीच त्याच्यावरती त्वरित कारवाई केली जाईल आणि कदाचित गेलेली रक्कम पुन्हा मिळणार नाही पण पुन्हा असा गुन्हा कोणाचकडून आपल्याबाबत घडणार नाही आणि याबाबत सगळेच जण सावध होतील असं सा मला वाटतं मॅडम आत्ता बोलताना तुम्ही एक शब्द वापरला होता तो वेलनेसचा की सायबर विश्वात वावरताना हे वेलनेस मॅनेजमेंट करावं लागतं किंवा आता त्याची गरज आहे तर नक्की ही संकल्पना काय आहे आणि त्याच्यात कशा पद्धतीने काम केलं जातं काय सांगाल या विषयी वेलनेस वर हल्ली खूप जास्त भर आहे कारण आपल्या लाईफस्टाईल्समध्ये मध्ये इतके चेंजेस आले आणि आजारपणं आहेत पण आता आम्ही इंटरनेट रिलेटेड खूप आजारपणं बघतोय म्हणजे इंटरनेटमुळे झालेले ॲडिक्शन्स म्हणा किंवा त्याच्यामुळे झालेला सायकोलॉजिकल डॅमेज असेल म्हणा किंवा डिप्रेशन असेल तर ह्या सगळ्या गोष्टी इंटरनेटमधूनही होत आहेत किंवा असेल आधी आणि ते मग इंटरनेटमुळे ॲग्रिवेट झालेले दिसत आहेत तर वेलनेस म्हणजे चार पाच गोष्टी महत्त्वाच्या आम्हाला वाटतात इंटरनेटवर विचारपूर्वक माहिती द्यावी स्वतःची आपला डेटा खूप सेन्सिटिव्ह खूप महत्वाचा असतो आपण प्रसादासारखा सगळीकडे वाटत असतो तर सिक्युअर करणं गरजेचं आहे विचारपूर्वक इंटरनेटवर माहिती द्यावी दुसरं इंटरनेटवर जे खूप छान दिसतं ते खरं तसं नसतं त्याच्यावर विश्वास ठेवू नये इंटरनेटवरच्या बऱ्याचशा गोष्टी या खोट्या असतात खूप रंजक असतात आणि म्हणून आपण त्याच्या आहारी जाऊन फसतो तिसरी महत्त्वाची गोष्ट फॉलो द लॉ आपण कसे सिटीझन किंवा आपण नागरिक आहोत आणि आपण देशाचा कायदा फॉलो करतो तसे इंटरनेटचे सेफ्टी लॉज आहेत ते पण फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याबरोबर होणारा आपण जर एखादी गोष्ट करत असू तो जर सायबर क्राईम असेल हे माहितीच नसेल तर आपण असं सांगू शकणार नाही की मला माहिती नव्हतं क्राईम तुमच्यावर रेजिस्टर तो होणारच तर ही अवेअरनेस ह्या बा सगळ्याबद्दल माहिती करून घेणं संवाद साधणं कम्युनिकेशन हा खूप महत्वाचा घटक आम्हाला वाटतो फॅमिलीमध्ये आपण <coughs> बोलत नाही आपण चॅट करतो पण आपण बोलत नाही <coughs> तर फॅमिलीमधला कॉन्टॅक्ट किंवा फॅमिलीमधलं कम्युनिकेशन हे कायम असलं पाहिजे अशा प्लॅटफॉर्मवर जिथे आपल्याला मदत मिळू शकते तिकडे मदत मागणं म्हणजेच आपल्या स्वतःचं वेलनेसच्या दृष्टिकोनातनं विचार करणं की आपल्याबरोबर कधीही काही गेलं हो झालं तर आपण पुढे काय करणार म्हणून आम्ही सायबर हायजीन म्हणजे व्हॅल्यूज ज्या आपण लहान मुलांना शाळेतपासून सुरू करतो काही महत्त्वाच्या व्हॅल्यूज आहे ज्या रिस्पेक्ट आपण देतो इंटरनेटवर चेहरा दिसत नाही आपण मग वाटेल ते लिहितो पॉलिटिशियन्स असतील सेलिब्रिटीज असतील इवन लोकांबद्दल आपण वाटेल ते लिहितो पण ते आपल्या मेल्यानंतर तिथेच राहणारे आपल्या डिजिटल फुटप्रिंट म्हणून आणि ते कधीही आपण उकरून काढू शकतो आणि आपल्यावर क्राईम रेजिस्टर होऊ शकतो तर डिजिटल फुटप्रिंट आपले क्लीन असावे लोकांबद्दल एम्पथी म्हणजे आपल्याबरोबर एखादी अशी घटना झाली तर काय होईल याचा थोडं भान ठेवणं महत्वाचं वाटतं रिस्पेक्ट एम्पथी आणि रिझिलियन्स म्हणजे ही कोणी गॅरंटी नाही देऊ शकत की आपल्याबरोबर सायबर क्राईम होणार नाही पण ही माहिती मिळाल्यानंतर पुढे काय करायचं ह्याची जागरूकता आल्यामुळे इमिजिएट आपण प्रोएक्टिव्हली त्याच्याबद्दल रिॲक्ट किंवा रिस्पॉन्ड त्याला करू आणि ह्या सगळ्यालाच एकत्र well मेंटल वेलबिंग इन सायबर स्पेस किंवा सायबर वेलनेस सा असं आम्ही म्हणतो खरंय मला वाटतं आज जर तुम्ही हे आम्हाला सांगता ते तर फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे कारण खरंच आपलं धाडसच होत नाही या गोष्टी सांगण्यासाठी आणि एक असं संस्कृतमध्ये म्हणतात की इंटरनेटवरचं जे विश्व आहे ते आभासात्मक आहे आणि ते वास्तव नाही आहे पण याचं भान नसतं आणि तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की समोर दिसणाऱ्या माणसाबरोबर आपण बोलत नाही पण जो न दिसणारा इंटरनेटचा माणूस आहे त्याच्याशी मात्र तासांत आपण चॅटिंग करतो ही सत्य परिस्थिती आणि याचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे आता तुम्ही एक उल्लेख केला होता की वेंटल वेलनेस याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्याला फोन येतोय रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतात जळगावहून तर त्यांच्याशी आपण प्रश्न त्यांचा काय ते ऐकून घेऊ नमस्कार नमस्कार कुडाळकर बोलतोय बोला माझा प्रश्न असा आहे की महिलांवर जर शारीरिक मानसिक आणि लैंगिक अत्याचार केले गेले त्या महिलेकडे त्याबद्दल तर ते सिद्ध करणं कठीण जाते तिच्या बाजूने ते याबद्दल आपण काय म्हणाले ते हा तर फार महत्वाचा, महत्वाचा मुद्दा आहे की सक्षम पुरावा नसतो आणि पुराव्याशिवाय आपल्याकडे न्याय मिळत नाही तर याबाबत काय सांगाल आपण ही आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद कारण हा खूप महत्वाचा प्रश्न होता आपण घाबरून सगळे एव्हिडन्स सायबर मध्ये नष्ट करून टाकतो तर इंटरनेटच्या प्लॅटफॉर्मवर डिवाईसवर असेल लॅपटॉप किंवा फोनवर आपल्याला जो कॉन्टेंट येतो जो क्रिमिनल असेल किंवा जो इंटेन्शनने त्रासदायक असेल त्याचा एव्हिडन्स सेव्ह करणं स्क्रीनशॉट काढून ते सेव्ह करणं hmm. आपल्याला भीती वाटते आपण तो प्रोफाईल डिलीट करून टाकतो आपण तो मेसेज डिलीट करून टाकतो किंवा आपण ती पोस्ट डिलीट करून टाकतो डिलीट केव्हा केल्यावर ती परत रिट्रीव्ह करता येत नाही आपल्याला hmm. म्हणून त्याचा सगळ्यात पहिला एव्हिडेन्स सोर सेव्ह करणं म्हणजे स्क्रीनशॉट काढून तो सेव्ह करणं हेच एव्हिडेन्सेस आपल्याला सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट पोर्टलवर अटॅच करायला लागतात किंवा पोलिसांकडे जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा हेच एव्हिडन्स स्क्रीनशॉट्स जे आहे त्याचे प्रिंट काढून आपल्याला द्यायला लागतं तर ह्या ज्या एव्हिडन्सेस आहेत या सगळ्याचा पुरावा ज्याला आपण म्हणतो तो खूप महत्त्वाचा आहे सेव्ह करून ठेवणं आणि रिपोर्ट आणि ब्लॉक म्हणजे एक रिपोर्ट करणं की तुम्ही हे हे चुकीचं आहे आणि मग त्याला ब्लॉक करणं तुम्ही जर आधी ब्लॉक केलं तो सगळा कंटेंट निघून जातो त्यामुळे आधी रिपोर्ट करणं त्याचे स्क्रीनशॉट्स काढून सेव्ह करणं आणि मग त्या व्यक्तीला किंवा त्या अकाउंटला किंवा त्या पोस्टला तुम्ही ब्लॉक करू शकता ऑ सेकंडली रिपोर्टिंगचं प्रोसिजर काय असते म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही जर गेलात कुठल्याही प्लॅटफॉर्मवर हल्ली खूप स्ट्रॉंग रिपोर्टिंगचे वेगळेवेगळे पर्याय उपलब्ध असतात म्हणजे एखादी पोस्ट तुम्ही बघितली ज्याच्यावर राईट साईडला तीन डॉट असतात त्या डॉटवर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला ऑप्शन्स येतात की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हा रिपोर्ट करायचा आहे तर आपण हो म्हणालो तर ते अजून दहा प्रश्न विचारतात की का रिपोर्ट आहे आपण तिथेच सोडून देतो मग तो रिपोर्ट होत नाही नक्की कशा कारणासाठी आपण रिपोर्ट करतोय म्हणजे सायबर रॅगिंग आहे का न्यूड कॉन्टेंट आहे का सेक्शुअल कॉन्टेंट आहे का व्हायलन्स आहे का इव्हन टेररिझमशी रिलेटेड किंवा कम्युनल हार्मोनीशी रिलेटेड अशा बऱ्याचशा कारण पोस्ट असतात ज्या तुम्ही स्पेसिफिकली रिपोर्ट करू शकता आणि स्पेसिफिकली रिपोर्ट केल्यावर तुम्हाला एक त्याचा रिपोर्ट येतो की तुमची कमेंट आम्ही डॉक्युमेंट केली आहे आणि आमच्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही ते रिव्ह्यू करून तुम्हाला कळवतो तर रिपोर्टिंग म्हणजे फक्त रिपोर्ट आणि ब्लॉक न करता ती पूर्ण प्रोसेस कम्प्लीट केल्यावरच तो रिपोर्ट होतो आणि हल्ली साधारण चोवीस तासाच्या आत खूप सिव्हिअर कॉन्टेंट असलो तो डेफिनेटली रिपोर्ट होतो म्हणजे आम्ही या रिपोर्टिंगचंही काम करतो बऱ्याचशा बरोबर मेटाच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप बरोबर आणि आम्हाला माहिती आहे की असा कॉन्टेंट काढला जातो स्पेशली महिलांबरोबर आणि बालकांबरोबरचा व्हायलेशनचा कॉन्टेंट खरं मला वाटतं आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा होता की आपण अनेक गोष्टी पटकन डिलीट करतो का तर जाऊ दे हा गुन्हा घडला आहे हे कोणालाहीच कळू नये आणि हा पटकन मुद्दा मिटून जावा पण असं घडत नाही आणि आपल्याला नंतर जर पाठपुरावा करायचा असेल तर थोडक्यात पुरावा आपल्याकडे असायला हवा मग तो स्क्रीनशॉटच्या माध्यमातून असेल तरी देखील चालेल पण याच्याबाबत आपल्याला खरं तर जागरूक राहायला हवं मॅडम मला असं विचारायचं आहे की बरेच वेळेला असं होतं की जे शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत असे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायनान्शियल सपोर्ट दिला जाईल अशा पद्धतीने किंवा काही वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून वेग वेग याबाबतचे काही मेसेज किंवा सूचना दिली जाते आणि मग याच्यातसुद्धा विद्यार्थी फसताना दिसतात तर अशा केसेस घडतात का आणि त्याबाबत विद्यार्थ्यांनी काय सतर्कता बाळगावी आमच्याकडे अशा खूप केसेस आल्या जा ज्याच्यात एज्युकेशन लोन हवा असेल किंवा स्कॉलरशिप्स हवी असेल किंवा जॉब रिलेटेड एज्युकेशन काही असेल अशा खूप फेक वेबसाईट्स दिसल्या जातात आणि त्याच्यावर खूप विश्वास बसतो कारण आपल्याला ती व्हेरीफाय करता येत नाही तर अशा वेळेस तीन चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत ती वेबसाईट व्हेरीफाय करणं गरजेचं आहे सोर्स काय आहे त्या इन्फॉर्मेशनचा ते, ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि ती व्हेरीफाय करताना आपण पैसे किती आहेत आणि त्याच्यानंतर काय परिणाम होऊ शकतो ह्याचा अंदाज पण तेवढाच घेणं गरजेचं आहे म्हणून कुठल्याही गोष्टीला तुम्ही बघून जर क्लिक करून इमिजिएटली पैसे जर एंगेज करत असाल तर ते करू नका त्याचा पूर्ण पाठपुरावा केल्याशिवाय पैशाची कुठलीही गुंतवणूक करू नका हे फॉलो करणं गरजेचं कर आहे आणि या दृष्टीने विद्यार्थी अजून एका गोष्टीच्या बरेच आहारी जातात आणि ते आहे गेमिंग आ, मोबाईल गेमिंग हा विषय तर इतका न संपणार आहे की अनेक पालक याचीच तक्रार करतात की मुलगा अभ्यास सोडून मोबाईलवरती गेम खेळत बसतो पालक समोर आले की फक्त पुस्तक उघडतो आणि इतर वेळेला तो कशात बिझी असतो हे बरेच वेळेला पालकांना सुद्धा माहिती नसतं तरी याबाबत काय सांगाल आपण हा गेले पाच वर्ष सहा वर्ष आम्ही इंटरनेट ॲडिक्शन ह्या विषयावर खूप काम आहे आणि त्या सगळ्या इंटरनेट ॲडिक्शनमध्ये गेमिंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि अगदी पाच वर्षापासून ते सत्तर वर्षाच्या लोकांना गेमिंगचं ॲडिक्शन आहे असं आम्हाला जाणवतं मुलांमध्ये बरेचदा पालक आम्हाला सांगतात आम्ही साधारण सतरा लाख मुलांपर्यंत आजपर्यंत पोहोचलो आहे वेगळ्या वेगळ्या एज्युकेशन प्रोग्रॅम्समधून आणि आई वडील आम्हाला सांगतात की फेज आहे मुलगा या फेजमधून निघून जाईल आणि त्यांना रेड फ्लॅग्स दिसत नाही की मुलगा खोटं बोलतोय त्यांच्या बद्दल किंवा मोबाईल लपवतोय किंवा खूप ॲग्रेसिव्ह आणि होतो होतोय जेवण झोप अकॅडमिक परफॉर्मन्स खूप फरक पडतोय बिहेवियर मुलाचं बदललं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कारण असतं त्याच्यामागे आणि ते कारण जर मोबाईल आणि डिव्हाइस रिलेटेड असेल तर ह्याची दखल घेणं गरजेचं आहे बरेचदा आईवडिलांचं मुलं ऐकत नाहीत पण मग बाहेरून मदत घेणं ही काळाची गरज आहे आणि ही फ्री सर्व्हिसेस आमच्याकडे अवेलेबल आहे मला वाटतं ही फ्री सर्व्हिस आम्हाला सुद्धा जाणून घ्यायची की कुठल्या नंबरवर आम्ही संपर्क करू शकतो या आधीचे तुम्ही दोन नंबर तर आम्हाला सांगितलेस त्याचबरोबर रिस्पॉन्सिबल नेटिझमचा सुद्धा एक नंबर आहे जो आपण ऐकूया आणि हवा असेल तर तो प्लीज नोंदवून घ्या तो नंबर आहे सेवन थ्री फाय थ्री वन झिरो सेवन थ्री फाय थ्री सेवन थ्री फाय थ्री वन झिरो सेवन थ्री फाय थ्री आपण नक्कीच याबाबत जागरूक रहा हा नंबर आपल्याला दिसत होता तो तुम्ही नोंदवून घेतला असेल आणि जर आपण लगेच संपर्क केला तर नक्कीच आपल्याला मॅडम म्हणाले तसं की फक्त गुन्हा नोंदवला जात नाही तर आपल्याला अधिकची जी गरज असते जसं त्याने सांगितलं समुपदेशन तेही दिलं जातं मॅडम मला ह्याच दृष्टीने प्रश्न विचारायचा होता की ज्या वेळेला हा गुन्हा घडतो त्यावेळेला तुम्ही मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की एखादी स्त्री असेल सखी असेल तिचं मानसिक खच्चीकरण तर होतंच मग त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी साठी जे समुपदेशन दिलं जातं तर ते कशा प्रकारे दिलं जातं काय सांगाल याविषयी दोन तीन लेवल असतात त्याच्यामध्ये म्हणजे किती प्रकारचं डॅमेज झाला किती रिसेंट ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामुळे काय इम्पॅक्ट झालेले आहेत म्हणजे खूप सिव्हिअर फॉर्मचा असेल किंवा ॲडिक्शन रिलेटेड असेल तर त्याला बरेचदा डीएडिक्शनसाठी पाठवायला लागतं किंवा सायकॅट्रिस्टकडे जाऊन मेडिकेशन द्यायला लागतं पण बाकी ज्या माइल्डर फॉर्म्स जे असतात त्याच्यामध्ये थेरपी असते थे, काउन्सलिंग असतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे थेरपी जे आपण वापरू शकतो ते आम्ही देतो मुळात दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतं की तो डॅमेज कंट्रोल करणं तो कॉन्टेंट निघाल्याशिवाय आपण ऍक्च्युअल काही मदत करू शकत नाही अदर देन धीर देणं त्यांना आणि मदत त्यांच्यापर्यंत पोहचवणं कॉन्टेंट निघाल्यावर तो विश्वास त्यांच्यात कायम करणं की हे आता परत होणार नाही ह्याची गॅरंटी नाही पण निदान आपण थोडं स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे काय सेफ्टी रुल्स आपण वापरले पाहिजे म्हणजे हे परत आपल्या बरोबर होऊ नये आणि थोडंसं सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचा प्रयत्न करतो की हे आम्ही आमच्याकडे असे अनेक लोक आहे जे स्वतःच्या स्टोरीज शेअर करतात की हे आमच्या बरोबरही झालंय त्यांना आम्ही बोलवतो ऑफिसमध्ये किंवा सेंटरमध्ये आणि त्यांची मदत आम्ही घेतो इतरांना सांगण्यासाठी कारण बरेचदा दुसऱ्यांचे जेव्हा प्रॉब्लेम्स ऐकतो आपण तेव्हा आपल्याला वाटतं की आपण बरेच बरे आणि मदतही मिळते त्याच्याकडून तर त्या अशा सपोर्ट सिस्टम पण क्रिएट करणं खूप गरजेचं आम्हाला वाटतं जिथे तुम्ही हे शेअर करू शकता इतरांबरोबर त्यांची मदत घेऊ शकता आणि ह्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून सोल्युशन काढणं महत्वाचं आहे खरं आहे मला वाटतं अजून एक मुद्दा तुम्ही मगाशी म्हटलात की जवळजवळ सतरा लाख मुलांपर्यंत तुम्ही एक सायबर विश्वातली जागृती त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून पोचल्या आहेत तर या दृष्टिकोनातून पालकांनी विशेषत काय जागरूकता बाळगली पाहिजे की जेणेकरून आपलं जे मूल आहे ते या सायबर गुन्ह्यांपासून जरा वाचू शकेल की त्याला काय गोष्टी शिकवल्या पाहिजेत तर याविषयी काय सांगाल पालकांनी मुलांना टेक्नॉलॉजी बद्दल काही शिकवू नये उलट शिकून घ्यावे असं आम्हाला वाटतं कारण मुलांना आपल्यापेक्षा फार जास्त माहिती आहे मुलं काय इंटरनेटवर करतात हे आईवडिलांपर्यंत कधीच पोचत नाही पण दोन महत्वाच्या गोष्टी की इंटरनेट पासून पालकांनी घाबरून जाऊ नये हे मला येत नाही तू मला हे करून दे किंवा तू माझा फोन बघ घाबरून जाऊन त्याला सोल्युशन नाही आपल्याला टेक्नॉलॉजी ही वापरायचीच आहे आणि म्हणून आम्ही हा नेहमी डिस्क्लेमर देतो की आम्ही टेक्नॉलॉजीच्या अगेन्स्ट नाही पण जबाबदारीने ते कसं वापरायचं हे शिकवण्याची गरज आहे संवाद घरात चालू ठेवा मोबाईल बंद करा रात्रीचे एकत्र एकत्र जेव्हा टेबलावर जेव्हा मोबाईल नसताना आणि स्क्रीन टाइम रेग्युलेशन तुम्ही घरात ठेवा इनफॅक्ट आम्ही मुलांना इंटरनेट सेफ्टी फॅमिली कॉन्ट्रॅक्ट दिलाय म्हणजे मुलांनी प्रत्येक मेंबरच्या घरातला वेळ किती घालवावा इंटरनेटवर तो रूल बनवावा आणि जो रूल मोडेल त्याला शिक्षा म्हणजे आजी आजोबा असो किंवा मुलं असो कारण मुलं म्हणतात की फक्त रूल आमच्यासाठी असतात आई वडील हवं ते करतात hmm. तर ही प्रॅक्टिस जी आहे ती अगदी लहान वयापासून जर तुम्हाला मु, पालकांना मुलांना मोबाईल देता येतो तर घेताही आला पाहिजे आणि like कितव्या वेळात काय डिव्हाइस मुलांपर्यंत आपण द्यावं किंवा कितव्या वेळात काय प्लॅटफॉर्म आपण मुलांना इंट्रोड्यूस करावे ह्याची जाणीव असली पाहिजे मेन मु, मुलांना सेफ्टी हा कॉन्सेप्ट शिकवा आपण ऑफलाईन सेफ्टी शिकवतो घरी बाहेर पडू नको एकटा क्रॉस करताना आजूबाजूला बघ हे सगळे रूल्स ऑनलाईन पण तेच असतात स्ट्रेंजर्सशी बोलू नका पर्सनल माहिती देऊ नका कोणाशी काही इंड इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट चॅट करू नका ते सगळे रूल्स तसेच आहेत फक्त हे संवाद साधणं खूप महत्वाचं आहे आणि मुलांकडनं टेक्नॉलॉजी शिकायला घाबरू नका खरं आहे मला वाटतं आणि ऑफलाईन विश्वात हे रूल तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे सगळीकडे वापरले जातात पण आजचं विश्वच जर डिजिटल झालं आहे सायबर विश्व आहे तर त्यातले नियम शिकून घेणं हे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे आणि तुम्ही आणखीन एक पॉईंट म्हणालात तो म्हणजे शिस्तीचा शिस्त की फक्त मुलांना शिस्त लावून किंवा त्यांच्यासाठी नियम करून चालणार नाही तर ते आपल्याला सुद्धा पाळावे लागतील त्या नियमांसंदर्भात जागृत राहायला लागेल मॅडम uh, असून uh, एक प्रश्न मनात आहे की सायबर विश्वात वावरताना अनेक महिला या गुन्ह्यांना बळी पडतात पण uh, जर या गुन्ह्यांच्या बाबत आपल्याला न्याय मिळवायचाच असेल तर एखाद्या महिलेला तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल की ती आत्ताच गुन्ह्यात अडकलेली आहे आणि तिला इमिजिएट त्याच्यावरती काही ना काहीतरी उपाय शोधायचा आहे तर ह्याबाबत काय सांगाल काय संदेश द्याल जायच्या आधी आम्हाला सगळ्यात आधी थोडा धीर धरावा लागेल आणि घरच्यांशी बोलणं महत्वाचं आहे कारण काहीही झालं तरी घरचेच शेवटी आपल्याला सपोर्ट करतात किंवा मदत करतात बरेचदा आमच्याकडे अशा केसेस आहेत की आई वडिलांना सांगू नका किंवा घरच्यांना कोणाला कळू देऊ नका मायनर असतील तर घरच्यांना सांगणं गरजेचं असतं लॉ पण अबाइडिंग आपण करावं लागतं पण मेजर जर असतील तर बरेचदा मुली नाकारतात आई वडिलांपर्यंत ही माहिती पोहोचवू नका आम्हाला भीती वाटते तर ये भिती करना ही भीती का वाटते कारण आपण हा संवादच साधला नाही आणि मुलांनाही परमिशन दिली नाहीये की तुम्ही आमच्याशी येऊन जे हवं ते बोलू शकता शेअर करू शकता नक्कीच हा संवाद फार महत्वाचा आहे आणि तुम्ही खरं सांगायचं तर इतकी छान माहिती आम्हाला दिलीत आणि योग्य तऱ्हेने मार्गदर्शन केलं कारण सायबर गुन्हे नेमके काय घडतात हेच बरेच जणांना कळत नाही तर याबाबत आपल्याला सावध राहिलं पाहिजे आजचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका त्यासाठी वेगवेगळी माध्यमं वापरू शकता डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री फेसबुकवर सखी सह्याद्री द रेट जीमेल डॉट कॉम आपला मेल आयडी आहे डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि ॲट द रेट डी सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल है। आहे मॅडम तुम्ही खरंच वेळात वेळ काढून आलात आणि इतकं सुंदर मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांनाच केलं आणि सायबर विश्वाविषयी जागरूक केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते जाता जाता एवढंच म्हणते फारच उपयोगी आहे सायबर विश्व निरखून तपासून फक्त लागतं घ्यावं सायबर साक्षर होऊन गुन्हेगारांपासून कायमच सावध राहावं लागतं भेटूया पुढच्या भागात धन्यवाद